नमस्कार मराठी ओमेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपण सर्वांचं स्वागत करते तर हा व्हिडिओ आहे दसऱ्याच्या दिवशीचा तर सकाळी मी आज लवकर उठली होती आणि हॉल वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं होतं कारण दसऱ्या म्हटल्यानंतर ऑब्व्हियसली आपल्या घराची स्वच्छता असणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे तर मला देवाराची क्लिनिंग करायची बाकी होती मग साफसफाई वगैरे केल्यानंतर मी अंघोळ करून घेतली मग आधी विचार केला की के नाश्ता बनवते कारण अर्णूसुद्धा माझ्यासोबत लवकरच उठला होता आणि त्याला भूक लागली होती कारण सकाळ सकाळी त्याला नाश्ता करण्याची किंवा दूध पिण्याची सवय आहे स्कूलला जाताना तर मी विचार केला की जर देवारा स्वच्छ करायला बसली तर खूपच उशीर होईल मग त्याच्यापेक्षा पटकन कर नाश्ता करून घेते आणि आपलं जे क्विक फिक्स नाश्ता आहे तो म्हणजे पोहे जे की घरात सगळ्यांना आवडते आणि बनवायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही आणि काही मैत्रिणीला म्हणतील की दसरा आहे आणि तू साडी नाही घातलेली आहे तर ॲक्च्युली कसं आहे मी तुम्हाला सांगते मी ॲक्च्युली ना साडीचा ड्रेस शिवायला दिला होता आणि तो ड्रेस रेडी नव्हता झाला आणि जर मी आता साडी वगैरे नेसायला बसली आणि जर रेडी व्हायला लागली तर माझी इतर सगळी पुढची कामं राहून जातील कारण जरी सण असला ना तरी पण आपल्या घरातली जी इतर कामं असतात ना ती कुठे जात नाही आणि त्याच्यामध्ये आता मुलांची परीक्षासुद्धा सुरू आहे तर ट्युशनमधली दोन तीन मुलं होती ज्यांचं जे जा दुसऱ्या दिवशी पेपर होता तर त्यांना मी बोलवलं होतं आणि जर समजा मी साडी वगैरे घालायला जर रेडी व्हायला बसली तर मग ते सगळं झालं नसतं आणि त्याचसोबत आज मी मम्मी पप्पानंसुद्धा जेवायला बोलवलं होतं तर मला ते सगळं स्वयंपाकाचं वगैरे आवरायचं होतं आणि मी तुम्हाला आधीसुद्धा एकदा सांगितलं होतं की साडी जर घातली ना तर माझा जो स्पीड आहे ना तो झिरो पॉईंट फायव एक्सने कमी होतो त्याच्यामुळे जितक्या फास्ट मी ड्रेस घालून कामं करू शकते ना तितकं मी साडी घालून नाही करू शकत हॅट्स ऑफ अशा ज्या लेडीज आहेत त्या साडीमध्ये दिवसभर राहूनसुद्धा घरातली कामं करतात पण मला ते नाही जमत त्याच्यामुळे विचार केला की मी ड्रेसच घालते आणि इथे मी तुम्हाला सांगते मी अर्णवला आंघोळीसाठी पाणी काढून द्यायला गेली होती आणि शावरचं जे नळ असतो ना तो मी बंद करायला विसरले होते आणि त्याच्याने मी भिजली आणि नेहमीच आहे जेव्हा जेव्हा मी शावर मी तो नळ बंद करायला विसरते आणि त्याच्यामध्ये राज किंवा रुद्र कोणतरी एक भिजतच तरी ते पोहे माझे रेडी झालेले आहेत सर्वांना अर्णवला नाश्ता दिलेला आहे करायला आणि राजसुद्धा बाहेर गेलेले आहेत आणि रुद्र क्लासला गेला होता सकाळी आठ वाजताच तर मी त्याला म्हटलं होतं की जेव्हा तुला मध्ये ब्रेक देतील ना तेव्हा तू ये घरी कारण क्लासेस त्याच्या जवळच आहेत तर आता पटकन मी देवारा स्वच्छ करून घेते आणि हे देवाऱ्याबद्दल मला खूप प्रश्न येतात आणि खूप साऱ्या व्हिडिओमध्ये मी सांगितलंसुद्धा आहे हा मी उल्हासनगरवरून घेतला होता आणि हा सागाचा आहे पण हे साग एकदम जुनं नाही आहे कच्चा जे असतं ना म्हणजे नवीन जे साग असतं ना त्याचा आहे त्यामुळे आम्हाला तो आठ हजाराला पडला जर साग जुनं असेल तर ते चांगलं लाकूड असतं पण तो खूपच महाग जातो म्हणजे मला असं वाटतं असं देवारा जर प्युअर सागाच्या लाकडामध्ये म्हणजे जुन्या सागाच्या जर लाकडामध्ये बनवायला गेलं ना तर मला असं वाटतं चाळीस ते पन्नास हजार तरी जातील पण या देव देवाऱ्याचं एकच आहे की याच्यामध्ये ना खूप अशी बारीक नक्षीकाम केलेलं आहे त्याच्यामुळे क्लिनिंग करायला खूप जास्त वेळ जातो मग मी खूप जास्त अशी क्लिनिंग याची करत बसत नाही वरवरून मी फक्त दर गुरुवारी पुसून घेते मग आता दिवाळी येईल ना तेव्हा मी हा व्यवस्थित असं स्वच्छ करेन आणि जर जमलं तर तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेल तर तुम्हीसुद्धा जर देवारा घेणार असाल ना तर या एका गोष्टीची काळजी घ्या नाहीतर मग आता ते प्लायमध्ये सुद्धा असतात ना असे वुडन टेक्स्चरमध्ये प्लेन असतात जे क्लीन करायलासुद्धा खूप छान पडतात आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात तर हा राजच्या पसंतीने घेतला होता आम्ही देवारा पण दिसायला छान आहे हा तुम्ही जर समजा देवारा वगैरे बनवून घेणार असतील ना तर या सर्व गोष्टींचं सुद्धा लक्ष द्या की फक्त दिसायला सुंदर असून चालणारे आपल्याला ते मेंटेन सुद्धा नीट करता आलं पाहिजे तर आता मी सगळं काही ते शूट करत बसली नाही कारण मग व्हिडिओ मोठा झाला ना की एडिट करायला सुद्धा तितकाच वेळ जातो आणि माझं देवारं स्वच्छ करून झालं तरी साहेबांचं इथे नाश्ता सुरूच आहे तो टी व्ही बघतो आहे त्याच्यामुळे त्याला जास्त उशीर होतो आहे मी ते दरवाजाला तोरण लावून घेते आणि तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये एक नोटीस केलं असेल ना तर प्रत्येक ठिकाणी ना असे हे किरणं दिसत आहेत माहिती नाही कशाला मे बी कॅमेरामुळे तसं दिसतंय का कारण किचनमध्ये पण मी पाहिलं देवारं स्वच्छ करताना सुद्धा मला असं सगळ्या बाजूनी उजेड येतोय ना त्याच्यामुळे ते कॅमेरामध्ये तसं दिसतं आहे की सगळीकडे म्हणजे असं सूर्यप्रकाशाच्या किरणांसारखं दिसत आहे त्यानंतर आता मी रांगोळी काढून घेते आणि रांगोळी काढते बघितल्यानंतर अर्णवने पोहे बाजूला ठेवले आणि तो माझं काम वाढवायला आलेला आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं एका आपल्या सबस्क्रायबरनी मला रांगोळीचे साचे पाठवले होते आणि त्या साच्यांमुळे माझं काम खूप सोप्पं झालं पटकन मस्त अशी रांगोळी मला काढता आली तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पहा खूप छान असे रांगोळीचे साचे आहेत तर इथे अर्णव मला कन्व्हिन्स करतो आहे की सुद्धा तू रांगोळी काढायला येते तर मी त्याला सांगितलं की माझ्या मागे तिकडे बस आणि तुला हवी ती रांगोळी काढ आणि आता यावेळेस या घरात कोणच नव्हतं तर तो ना बोर होतो रुद्र वगैरे जर नसेल तर मग तो टी व्ही बघत बसतो किंवा मग ड्रॉईंग करत बसतो मग ॲटलीस्ट ते रांगोळी काढता काढता म्हणजे माझी पूजा वगैरे मांडून होता होता तो रांगोळीमध्येच रमला होता मग त्याच्यामध्ये त्याचा टाईम गेला आणि असंच असतं ना या की या वयातली जी मुलं किंवा याच्यापेक्षा कमी वयातली मुलं जर घरात असतील तर त्यांना बिझी ठेवणं म्हणजे एक मोठं टास्कच असतं आणि त्याची आता परीक्षासुद्धा सुरू आहे पण आज सण आहे त्या हिशोबाने मी त्याला सांगितलं की ठीक आहे तो अभ्यासाला बसू नको आपण संध्याकाळी जे काय आहे ते करूया रांगोळी काढून झाल्यानंतर इथे मी पटकन देवपूजा सुद्धा करून घेतलेली आहे तर आता जवळजवळ सकाळचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि आता पटकन मी स्वयंपाक करून घेते तर आता स्वयंपाक एकदम सिम्पल होता खूप जास्त असं तांब मी ठेवलं नव्हतं तर छोले पुरी बटाट्याची पिवळी भाजी आणि तांदळाची खीर होती डाळ भात भाजी चपाती जर करायला गेली असती तर खूप जास्त वेळ गेला असता आणि जसं मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की ट्यूशनची काही मुलं येणार होती तर त्यांची जवळजवळ जो जो एक सव्वा तास मी ट्युशन घेतली त्यांचे जे काही डाऊट्स होते ते क्लिअर केले कारण त्या मुलांचं घरी अभ्यास घेणारे म्हणजे आई इतकी काही शिकलेली नाही आहे त्यामुळे मग त्यांना थोडंसं ना इश्यू येतो अभ्यासामध्ये म्हणून मी त्यांना बोलवलं होतं तर आता पटकन आधी मी इथे दूध गरम करायला ठेवते आणि एका बाजूला मी कुकरला छोले आणि बटाटे एकत्रच लावून घेतलेले आहेत जेणेकरून साईड बाय साईड ते सुद्धा शिजतील आणि तांदूळ मी बासमती तांदूळ थोडेसे भिजत घातले होते आता ते, ते मिक्सरला थोडेसे ना बारीक करून घेते कधी पण तांदळाची खीर करत असताना ना अशा पद्धतीने नक्की करत तांदूळ पटकन शिजतात तर इथे तांदूळ ग्राइंड केलेले आहेत एकदम बारीक अशी म्हणजे हे नाही केलेली आहे पेस्ट नाही केलेली आहे थोडेसे असे जाडसरच ठेवलेले आहेत आणि ते दुधामध्ये टाकते आणि दूध आपल्याला कंटिन्युअसली ढवळून घ्यायचं आहे नाहीतर मग तांदूळ तळाला चिकटतील आणि मग ते सुद्धा शकतात त्याच्यामुळे कंटिन्युअसली आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे आणि मी माझ्या मम्मी पप्पांसोबत सासू सुद्धा सांगितलं होतं पण त्यांनासुद्धा दुकानाची वगैरे पूजा करायची होती म्हणून त्यांना यायला जमलं नाही तर त्यांच्यासाठी जेवण मी पाठवून दिलं तर मला काही मैत्रिणी कमेंट करून विचारता सुद्धा की तुमचे सासू सासरे घरी येत नाही का तर येतात फक्त एवढंच की मी शूट नाही करत त्या सगळ्या गोष्टी आणि तुम्ही पण समजू शकता ना की प्रत्येक गोष्ट आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवण्याची काय गरज आहे नाही का काहींना नाही आवडत व्हिडिओमध्ये येणं त्याच्यामुळे मी खूप साऱ्या गोष्टी अशा शेअर नाही करत कारण कधी कधी काही जण असतात ना ते नेगेटिव्ह कमेंट करणारेसुद्धा असतात आणि मला ना माझ्याबद्दल जर कोणी काही बोललं ना तर मला काही फरक नाही पडत त्या गोष्टीने पण आपल्या आईवडिलांच्या बाबतीमध्ये किंवा सासू सासऱ्यांच्या बाबतीमध्ये जर कोणी काही असं बोललं ना तर ते मला अजिबात नाही आवडणार त्याच्यामुळे त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या व्हिडिओमध्ये मी दाखवणं थोडंसं अवॉइडच करते असो तर इथे छोल्यासाठी मी कांदा टोमॅटो लसूण आणि आल्याची एकत्रच पेस्ट केलेले आहे आणि त्याची रेसिपीसुद्धा मी खूप वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे का अशा पद्धतीने छोल्या आहेत ते पटकन बनवून तयार होतात आणि खूप टेस्टी लागतात आणि ते कोपऱ्यामध्ये एक स्टँड इथे ठेवलेला आहे तर ता एका ताईने मला विचारलं होतं की तो स्टँड तो कुठून घेतलेला आहे तर तुम्ही विश मिशोवरून घेतला होता तर लवकरच नाही मी तुमच्यासोबत मिशो हॉल शेअर करणार आहे जो नॉन स्पॉन्सर्ड व्हिडिओ म्हणजे मिशोवरून किचनसाठी जे काही वस्तू मी मागवलेल्या आहेत त्या मी वापरून थोडा वेळ झालेला आहे आणि त्या वस्तू कशा आहेत त्याबद्दल एक रिव्ह्यू व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जेणेकरून जर तुम्हाला वस्तू घ्यायच्या असेल तर तुम्हालासुद्धा म्हणजे एक क्लिअरिटी येईल की वस्तू नक्की कशा आहेत त्या तरी ते माझी टोमॅटोची पेस्ट रेडी आहे आणि साईड बाय साईड मी क्लिनिंगसुद्धा करून घेते आणि त्यानंतर आता पुऱ्यांसाठी लागणारे पीठसुद्धा मळून घेते जे जेणेकरून राज येतील तोपर्यंत ते पुरीचं जे पीठ आहे तेसुद्धा सेट होईल कारण ते मला म्हणाले होते की पुरे आपण दोघेजण एकत्र करूया तेवढ्या सगळ्या तुला एकत्र जमणार नाही तरी ते पीठ मळता मळता खिरीमधले तांदूळसुद्धा छान असे शिजलेले आहेत एकदम नरम झालेले आहेत आता तांदूळ शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आपल्या चवीनुसार त्यानंतर इथे ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत कट करून थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अजून थोडंसं क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी थोडीशी कस्टर्ड पावडर टाकायची आहे जे मी तुम्हाला रव्याची खीर आणि शेवयाची किंवा मखाण्याची जी खीर असते ना त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं कारण कस्टर्ड पावडर टाकलं ना का खिरीची टेस्ट एकदम नेक्स्ट लेवलला जाते खूपच छान लागतं आणि त्यानंतर एक उकळी येऊन द्यायची आणि मस्त अशी आपली खीर बनून तयार आहे तांदळाची खीर किंवा ॲक्च्युली कोणतीही खीर खूप जास्त पातळ बनवायची नाही कारण थंड झाल्यानंतरसुद्धा ती घट्ट होते स्पेशली तांदळाची खीर जास्त घट्ट होते म्हणून सुरुवातीलाच ती खूप जास्त अशी घट्ट ठेवायची नाही आणि चणे आणि बटाटे बॉईल झाल्यानंतर ते मी सेपरेट केलेलं आहेत आता थोडेसे बॉईल केलेले चणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते वाटून घेण्यासाठी जे आपल्याला नंतर ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे आहेत आणि पटकन छोल्यांनासुद्धा फोडणी मारून घेते तर त्याच कुकरमध्ये म्हणजे कुकर, कुकर थोडासा स्वच्छ केला तेल ॲड करून आपल्याला ही जी आपण पेस्ट केली होती टोमॅटो कांदा लसूण आल्याची ती घालायची आहे आणि ही पेस्ट खूप जास्त क्वांटिटी आहे म्हणजे ती परता परता जवळजवळ वीस ते पंचवीस मिनटं तरी जातीलच कारण त्याचा वास गेला पाहिजे तोपर्यंत ते किचनसुद्धा पटकन मी क्लीन करून घेते कारण माझी मम्मी आहे ना ते किचनमध्ये आल्यानंतर पटकन भांडी घासायला जाते किंवा साफसफाई करायला घेते मग ती यायच्या अगोदर मी विचार केला भांडी वगैरे सुद्धा मी स्वच्छ धुवून घेते आणि किचनचा ओटा पुसून झाल्यानंतर सिंकमध्ये सकाळपासून जी काही भांडी पडलेली होती ती सुद्धा धुवून घेते कारण वेळ आहे आणि किचनमध्येच उभं राहून किचनमधलीच कामं केली ना तर आपल्याला किचनमध्ये सेपरेट वेळ द्यावा लागत नाही हे मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे तर इथे तुम्हाला ना थोडासा अंधार अंधार दिसत असेल मला नाही माहिती मी आधीसुद्धा सांगितलं होतं तुम्हाला की माझ्या मोबाईलचा कॅमेरा आहे ना तो व्यवस्थित फोकस नाही करत जेव्हा समोरून अशी खूप जास्त लाईट येते तेव्हा नाही तर बाहेरच्या ठिकाणी वगैरे खूप छान अशी क्लॅरिटी येते तर इथे समोरची खिडकीसुद्धा खूप मोठी आहे आणि तिकडे काहीच प्रोवि नाही आहे म्हणजे उजेड झाकण्यासाठी त्यामुळे किचनमधली जरी लाईट चालू असेल आणि या अँगलने जर मी शूट करायला गेली ना तर खूपच असा काळोख काळोख दिसतो एकदम तर तुमच्यापैकी जे कोणी चांगला कॅमेरा असलेला फोन यूज करतील तर मला कमेंट करून सांगा पण आयफोन सोडून इतर कोणताही कॅमेरा सांगा जो बजेटमध्ये सुद्धा असेल म्हणजे मोबाईल आणि चांगलासुद्धा असेल तरी ते सिंक रिकामी झालेली आहे पुन्हा भरण्यासाठी आणि आता पटकन मी सुद्धा सोलून घेते कारण बटाट्याची भाजी सुद्धा करायची आहे आणि सोबत ना बटाट्याची भाजी खूप छान लागते कमी कमी बुद्धीची आहे का कामी टिक्का नाही लावला, लावला ला गेले पाया पड तुझे बुक्स ठेवल्यात मग बुक्सची पूजा करायची असते काहीच नाही शस्त्रांची पूजा करायची असते कसली बुक देव सांगतो का अभ्यास पण करा तू पाया पड चल पाया पड लवकर देव बाप्पा सांग चांगली बुद्धी द्या तिथे बघून पाया पड नीट पाय पड डोकटेक नीट डोकंटेक डोकंटेक करणं म्हणजे नीट पाय पड चॉकलेट दे चौकी। माझी चौकीचे पण दर्शन करून चौकी ते तिकडे हळद कुंकू आहे बघ आणि इथे मी दोघांनाही सांगत होते की मी तुमचा फोटो काढते आणि तुम्हाला माहिती आहे अर्णव किती आघाऊ आहे कधीच फोटो काढताना ना तो चांगला पोज देणार नाही असे कितीतरी फोटोज आहेत ना जे त्याच्यामुळे इन्कम्प्लीट आहेत म्हणजे कुठेही गेल्यानंतर जर आपण त्याला सांगितलं की चला आपण एक फॅमिली फोटो काढूया तर त्याला खूप कन्व्हिन्स करावं लागतं मस्का मारावं लागतं कधीकधी त्याला सुद्धा द्यावी लागते पण फायनली त्याने हे दोन फोटोज मला काढून दिले आणि ज्या घरामध्ये दोन भावंडं असतात त्या घरामध्ये नोकझोक चालू असतेच असं तर इथे माझा छोल्यांचा मसालासुद्धा छान असा रेडी आहे त्याच्यामध्ये मी ड्राय मसाले टाकले होते आता छोले टाकून घेते आणि जे आपण पेस्ट बनवून घेतली होती ना तीसुद्धा टाकते आणि आजचे छोले एक नंबर झाले होते इतके टेस्टी झाले होते ना खरंच तुम्ही या पद्धतीने बनवून बघा मी खूप वेळा रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आणि एकदम सोपी आणि झटपट असे छोले बनून तयार होतात फक्त एवढंच ना की याच्यामध्ये तेल थोडंसं जास्त टाकलं आणि मसाला जर नीट फ्राय झाला ना तर चव जास्त चांगली लागते तर इथे छोले बनवून झालेले आहेत आता फक्त पुरी आणि बटाट्याची भाजी बाकी होती तर पुरीसाठी दुसऱ्या गॅसवरती कढई चढवलेली आहे मग त्यातलं तेल गरम होते तोपर्यंत राजने मला बटाटे इथे चिरून दिली मग सर्वात आधी मी बटाट्याची जी पिवळी भाजी असते ना ज्याला आपण बटाट्याची उसळसुद्धा म्हणतो ती बनवून घेते कारण ती पुरीसोबत राजना खूप जास्त आवडते आणि इनफॅक्ट मुलांनीसुद्धा खूप आवडीने खाल्ली छोल्यांपेक्षा त्यांना बटाट्याची भाजी जास्त आवडली बटाट्याची भाजी ऑलमोस्ट रेडी होती पण राज म्हणाले की ती मी भाजी व्यवस्थित परतून घेतो म्हणजे ते अजून टेस्टी लागेल तर मी ज्या काही किचनच्या टिप्स तुम्हाला रेसिपी शेअर करत असताना देत असताना त्या मी राजकडूनच शिकलेली आहे कारण स्वयंपाकाच्या बाबतीमध्ये ना ते एकदम असे पर्टिक्युलर आहेत त्यांना कांदा टमॅटो आले लसण्याची पेस्ट ह्या सर्व गोष्टी ना व्यवस्थित परतल्या गेल्या पाहिजेत आणि त्यांच्याचकडून मौ बहुतेक या सर्व ज्या गोष्टी आहेत ना मी ते मी शिकलेली आहेत आणि त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते था। तर इथे भाजी रेडी आहे आता एका बाजूला मी पुऱ्यासुद्धा करून घेतो आणि आधी मी सुरुवातीला ना सिंगल सिंगल पुरी लाटत होती पण त्यामध्ये खूप जास्त वेळ जात होता आणि माझी पुऱ्यांची जी जाडी आहे ना ती कधी सेम नसते कधी जास्त पातळ जास्त जाड अशी राहते तर राजनेच मला सजेस्ट केलं की तू आधी मोठी एक चपाती लाट थोडीशी जाड आणि त्याच्यानंतर ग्लासच्या सहाय्याने ते कट कर आणि अशा प्रकारे आम्ही दोघांनी मिळून मग पुऱ्या बनवून घेतल्या आणि पुरी म्हणा किंवा पु पूर, पुरणपोळी हे जे सगळं जे काम आहेत ना ते एकट्याची नाही आहेत कोणतरी जर मदतीला असेल ना तर खूप बरं पडतं आणि ते पूर्ण स्वयंपाक बनून तयार आहे मस्त असे छोले पुऱ्या बटाट्याची भाजी आणि खीर तेव्हाशी जेव्हा मी तुम्हाला खीर दाखवली थोड़ी थोडीशी पातळ होती आणि आता तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर त्याची कन्सिस्टन्सी किती घट्ट झालेली आहे ती तर आता जवळजवळ संध्याकाळची पावणे आठ वाजलेले आहेत संध्याकाळी आम्ही माझ्या पप्पांकडे म्हणजे सासू सासरांकडे आणि आमच्या एका फॅमिली फ्रेंडकडे गेलो होतो आणि अर्णवलानं आज रावण दहन बघायचं होतं तर आमच्या गावामध्ये हनुमानचं मंदिर आहे तर आधी तिकडे ना रावण दहन व्हायचं आणि मला माहिती नव्हतं की ते बंद झालेलं आहे कारण आम्ही कुठे जास्त जातच नाही तर आम्ही तिकडे जाऊन आलो तर त्या काकांनी सांगितलं की आपल्या इथे ती प्रथा बंद केलेली आहे कारण आदिवासी देव लोक आदिवासी लोक रावणाला देव मानतात आणि हे मला माहिती नव्हतं तुमच्यापैकी किती जणांना माहिती आहे मला कमेंट करून नक्की सांगा तर आता ता... हा बोल बोल आज माझ नाय मी धावत जात होता आणि माझा पाय ना असा टाकला पाणीवर आणि माझा पाय स्ट्रेच झाला मला दुखते <laughs> तुला उड्या पण माकडासारख्या मारायला सांगत नाही ना तुला सावकाश तर आता आमची एक्झाम पण सुरू आहे उद्या जी केचा पेपर आणि जी पेपर रिटर्न आहे आणि त्यांना रिटर्नला सोळा चॅप्टर्स आहेत इमॅजिन आणि मोठ्या मोठ्या स्पेलिंग्स आहेत मला कधी कधी असं वाटतं की सी बी एस ईचा जो अभ्यास आहे ना तो, तो थोडासा कमी आहे स्टेट बोर्डपेक्षा कारण जी केचं वगैरे पोर्शन प्रत्येक शाळानुसार वेगवेगळं असतं अर्णचा बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे फक्त एकदा रिव्हिजन घेते म्हणजे मला थोडंसं असं वाटेल की हां झालं आहे असं करून ठीक आहे आता मी अभ्यासाला बसतो आणि मी ब्लॉग इथे सेंड करते चला तर मग लवकरच भेट का नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत माझ्याकडे ना कृष्णाचा मोरपंख आहे चला बाय असली मजा खोट नाही मोरपंख असलीच असतं खोटं कुठे असतं